3 नंबर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालेलो आहोत गावी आणि आपल्या मित्राचं आणि आपल्या भावाचं बोललं तरी चालेल। लग्न आहे 9 तारखेला आणि उद्या आहे दुलवड, परवा गावदेव आणि गुरुवारी लग्न, असं 3 दिवसाचं प्लॅनिंग आहे गावचा। तर आता जाणार आहोत, उद्या दुलवड आहे, तर बघूया कसं नियोजन होतं, काय 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 दाखवता येतं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच, आपण ट्रॅव्हल्सने चाललो आहे, स्लीपर कोच आहे, निघालेलो आहोत जय भवानी। आणि ह्या काय आपल्या घरातल्या ट्रॅव्हल्स असल्यासारख्याच आहेत, आपले फॅमिली मेंबर्सचे ट्रॅव्हल्स आहेत। हे यशोदा जे दिसत आहे हे माझ्या पणजीचं दादा आहेत, ह्या म्हणजे जय भवानी ट्रॅव्हल्सचे चालक आणि दादाच आहे, आपले घरातले मेंबर आहेत। तर ह्यांच्याकडून जाणून घेऊया त्या कुठल्या कुठल्या रूटला चालतात। 3 ट्रॅव्हल्स मुंबईवरून सुटतात, तर दादांकडून जाणून घेऊया 3 ट्रॅव्हल्स कुठल्या कुठल्या रूटला सुटतात। दादा सांगा जरा, आपल्या 3 ट्रॅव्हल्स आहेत, 2 स्लीपर कोच आहेत ना, 1 सिटिंग आहे, तर कुठल्या कुठल्या रूटला कशी कशी सुटते सांगा। विचारलं जाते माहिती आणि दुसरे कराडे कराडे ओके सिटिंग आहे आतमधून जाते आवन पैसे माहिती ओके थँक्यू। बघूया की सातारी पद्धतीमध्ये कसं झणझणीत रस्ता बनवायचा असतो। आमचे चुलते नाना आहेत, तर यांच्याकडून जाणून घेऊया। नाना, त्या टोपामध्ये काय काय आहे? त्यात मटण शिजवलेलं मटण आहे। ओके, त्याच्या काय काय मसाला टाकलाय का? आपलं कांदा मीठ हळद। ओके, आता ते वापरून घेतलंय, आता पुढची प्रोसेस चालली। 2 पेड्या तेल टाकलं, त्यानंतर आता ह्यात आपण मसाला घालूया। ओके, मसाला बनवून घेतलेत का तुम्ही? ओके, या मसाल्यात काय काय आहे ते पण सांगा। लसूण, आलं, खोबरं, ओके, जिरं, कांदा, टोमॅटो, गिरवी। हे कसं 1 किलोच बनवताय का तुम्ही, 1/2 किलोच बनवताय? 1 किलोच तरी आपली घाटी घाटी चटणी आहे, आपली घरगुती घरगुती। काय मसाला आहे? ओके, ह्यानं काय लाल तिखट काय नाही, कलर येतो, कलर येतो काय ह्यानं फक्त। नाना, ह्याच्या पुढची रेसिपी सांगा आता, सगळी सांगा आता, कसं आहे जरा मला बाहेर जायचंय। प्रथम मसाला भाजून घेतला, हा, आता हे मसाला भाजल्यानंतर यात तयार झालेलं आळणी मटण शिजवलेलं हे त्यात टाकून सोप्या पद्धतीत एकदम कमी वेळात चटकन तयार होणार। तुम्ही पण आपल्या घरी करून बघा सोप्या पद्धतीत आणि सातारी झणझणीत रस्सा 1 नंबर म्हणला जाणार। ओके, धन्यवाद नाना। तर तुम्ही पण सर्वांनी ट्राय करा, बघा कसं लागतंय चिकन मटण, सॉरी। आणि हे दुलवड स्पेशल चाललंय नानांचं, तर रेसिपी थोडक्यात समजून घेतली असेल तुम्ही, आवडली असेल तर नानांसाठी एक लाईक मारा व्हिडिओला। सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज डायरेक्ट रानामधून आपल्या शेतामधून व्हिडिओ चालू केला आहे। तर हे माझ्यापाठी बघू शकता, माझ्यापाठी आपलं फार्म हाऊस आहे, अशी सगळी झाडे वगैरे आहेत, तर तुम्हाला छोटी टूर पण करून द्याल। आणि आता ऊसाची 65 पेटवायची आहे, ऊस आपला ऊस गेलेला आहे तुटून, ऊसाची 65 पेटवायची असल्यामुळं सकाळी उठल्या उठल्याच हे वडील, मी भाऊ बोलतो त्यांना, ते मला घेऊन आलेत। तर आता आम्ही 4-5 जण आहे, पटापट पेटवून आपल्या पुढच्या नियोजनाला लागूया। आणि आज आहे गावदेव, आणि कालचा व्हिडिओ थोडाफार शूट करायला भेटला, तर तो पण टाकला आहे मी व्हिडिओ, रेसिपी वगैरे, नानांची दुलवड स्पेशल, आणि थोडंफार बाहेर फिरायला गेलेलो आम्ही महीच्या सासरवाडीमध्ये। तर तिकडून येऊन जाम लेट झाला, रात्री सरळ कंटाळून झोपून गेलो। तर आता दुसरा दिवस चालू झाला आहे, दुसरा दिवस काय सकाळीच शेतामध्ये आलो आहे, इकडं 65 पेटवायचं चालले, उसाची 65 पेटवताना लई काळजी घ्यायला लागते, दुसऱ्याच्या वावरात जाऊन द्यायचं नसतं। बाजूला बघताय तुम्ही वावर आहेत, त्यामुळे चारी कोपऱ्या एकदम कडक कोट सुरक्षा करावी लागते त्याच्यासाठी। तरी या आता आपल्या हातात ढाळ आहे, तरी आग इकडे तिकडे गेली तरी ह्यानं विझवू शकतो।
هي 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 لا ما يودي لايت دورا مولا تادي سادا ستيل ناج ديسات تر اوساجي پاتر پیٹو دانان تر جرائي اکڑا دیکھ داتا آمچا ہے باور آیا آنی ہی سول چینس آئے تا دونی کرچے پاوز سوٹن گیلے چا مولا تا ایک سنگتے پیٹو آئیتا سال لے چا مولا ایوڑا ٹینشن نائپن خالی چے خالی بگیت لاسل تمہیں ایک سائٹ لا دھو کار لے لے تر پڑا پڑ پیٹو داتا چا مولا اس کی کاجی گھوی لاکتی تے جساتے تر سرو کاجی گھون پیٹول جاتا ہے یہ مدی کٹلی ہانی ہوتنا ہے त्याच्यावरती लक्ष दिलं जातं आम्ही आमचे बाजूवाले आहेत का रानातले काका वडील आणि मी असे सर्व पाच जण आहे आणि चुलत्यांचे पण तिकडं आहेत इकडं आमचे असे झाडं आहेत त्यामुळं इकडून पाचट असे तिकडं सारले आणि तिकडून पेटवले त्याला पाचट सोडवणे बोलतात गावच्या भाषेत हे असे झाडं आहेत बघा सगळे हे आमचं फार्म हाऊस असतं असं पूर्ण दाखवतो तुम्हाला व्ह्यू फार्म हाऊसचा फुल डोर झाला आहे आत्ता जस्ट लक्ष नव्हतं तर हवेनं इकडं इकडं पेटत आलं एकदम काका कुठं तर आता पाचड वगैरे पेटवून झाले पाणी पिऊया फ्रेश होऊया आणि आज आपल्या मित्राचा गाव देव आहे भावाचंच आहे मित्राय पण भावापेक्षा कमी नाही आणि बघणार आहे गावदेवामध्ये फुल फुल असं जंगी योजना आहे तिथं बँड आहे हलगी आहे दिसतो आपल्या फार्म हाऊसला आता काय उन्हाळा असल्यामुळे हे सगळं सुकलेलं आहे नाही तर फुल ग्रीनरी असते हे झाडं आहेत सगळे असे चारही साईडनं सगळीकडून आंबे असे साईडला एका साईडला लावलेले आहे सगळे तर आता आंब्यांना मोहर आला आहे तर छोटे छोटे आंबे आहेत हे जरा अदुगर लावलेले आंबे आहेत त्याने ह्यांना पण चांगला असा मोहर आला आहे मोहर गेला कसं काय काय कळलं ना हवामान जरा खराब असतं ना त्यामुळं मोहर पण जातो आणि हे आपलं बाजूला शेड बांधलं आहे फार्म हाऊसच्या काही सामान वगैरे याच्यामध्ये राहतं शेतीचं आणि हे बघा छोटे छोटे आंबे आलेले आहेत हे असे बरेच आंबे आलेत झाडांना हे पेरूचं झाड आहे ह्याला ह्याला पण मोहर आला नाही अजून आता गहू काढून आपलं मळणी वगैरे करून असे वाळत घातलेत गहू घरासमोर आपलं फार्म हाऊस म्हणल्यानंतर काय आपलं टेन्शन नसतं आपल्या शेतामध्ये चांगलं वगैरे झाले आहे आता जातो गावामध्ये फ्रेश होतो आणि पुढं बघू काय काय बघायला भेटतं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघत राहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचे बटन आहे खाली सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पुढे कंटिन्यू राहा मी युट्यूबला जर जॉईन झालो का नाही जेवढी काही युट्यूबला आहे ती का नाही सगळी घरी जाते होय आम्ही रानामध्ये जेवायला आलोय बघा असं झाडं वगैरे आहेत घरासमोर हे आमची आजी सोगाय ही आई हे माझे वडील तर आता आपण बघूया आपल्या विहिरी आता गावाला आल्यानंतर बघा इकडे एक राऊंड असतोच आणि तो म्हणजे आपल्या विहिरी बघणे वावरातनं फिरायचं आणि नंतर आपल्या आपण कामाला लागायचं तर अशा दोन विहिरी आहेत आमच्या तर बघूया या विहिरीला पाणी किती आहे आता उन्हाळा चालू झाला आहे थोडं पाणी खाली आहे ठीक आहे ही एक जुनी विहीर आहे आमची आणि ही एक नवीन विहीर